Good morning, dear students. How are you, everyone? I wish all are good and safe at your home. Okay? So आपण आज एक नवीन मात्रा चिन्ह सुरू करूया, आहे ना? आपण पार्ट तीन मात्रांची उजळणी बघत आहोत. पार्ट तीन मात्रांची उजळणी. पार्ट तीन हा मात्रा की रिविजन पड़ रहा है उसमें, त्यामध्ये आपण अ आ लहान ई म्हणजे पहिली वेलांटी, मोठी ई म्हणजे दुसरी वेलांटी, लहान ऊ म्हणजे पहिला उकार आणि मोठा ऊ आज शिकणार आहो दुसरा उकार. मोठा ऊ म्हणजे दुसरा उकार. तर मात्रांची उजळणीमध्ये आपण अ पासून लहान ऊ पर्यंत स्वर, त्या स्वरांचे मात्रा चिन्ह आणि त्यांच्यापासून तयार होणारे शब्द बघितले. क्या क्या पढ़ा हमने? अ से लेके छोटे ऊ तक स्वर, उनके मात्रा चिन्ह और उनके मात्रा चिन्ह लगाकर बढ़ने वाले शब्द हमने इतने देखे. अब आज हम स्टार्ट करेंगे बड़ा ऊ यानी मोठा ऊ म्हणजे त्याला कसं वाचू आपण, दुसरा उकार. तर आपण दुसरा उकार शिकूया. तर दुसरा उकार लागून तयार होणारे कोणकोणते शब्द असतात, काही शब्द आपण बघूया. कुछ शब्द हम देखते हैं, कुछ शब्द आप लिखते हैं. काफी सारे शब्द होते हैं लेकिन हम उसमें से कुछ शब्द पढ़ेंगे. तब सर्वप्रथम सबसे पहले बच्चों आप नोटिस कीजिए, मैंने बोर्ड में कुछ पिक्चर्स ड्रॉ किए हैं. मी ब्लैक बोर्ड वर काही चित्र काढलेले आहे. ते चित्र कशा से आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे आपण जे चित्र काढलेले आहोत त्या चित्रांचे जे नावं असणार त्यांना कोणता उकार लागलेला असणार, दुसरा, है ना? उसमें दूसरे छोटे बड़े की मात्रा लगी होगी क्योंकि हमने अभी तक जितने भी मात्रा चिन्ह पढ़े और जो भी हमने पिक्चर्स ड्रॉ किए थे उससे रिलेटेड वही थी. तर आता आपण बघूया, एक एक चित्र बघत जाऊया. ठीक है, हम एक एक पिक्चर देखते चलेंगे और उन पिक्चर से कौन सा नाम बना है, उसमें कौन सी मात्रा लगी है, कौन सा उकार लगा है, काय लागलेला आहे, हे सगळं आपण एका चित्रावर शुरू करूया. सर्वप्रथम सबसे पहले हम फर्स्ट पिक्चर देखेंगे. ठीक है, सर्वप्रथम पहले चित्र बघा. काय दिसत आहे तुम्हाला, क्या दिख रहा है आपको? एक बॉटल दिखाई दे रही है ना, इस तरीके की आपको एक बॉटल दिखाई दे रही है सेम वैसे ही. लेकिन इस बॉटल के ऊपर या बॉटल पर काय तरी इथे लिहिले आहे, काय लिहिले आहे बघा, एम आय एल के. काय आहे हे? मिल्क. एम आय एल के काय होतो? मिल्क. आता मिल्क म्हणजे काय? मिल्क याने क्या होता है? ये बॉटल है. अब इस बॉटल के अंदर क्या रखा हुआ है, या बॉटले मध्ये या बॉटल मध्ये काय आहे? तर काय आहे इथे लिहिलेलं आहे? मिल्क. कशाची बॉटल आहे मग ही? मिल्क. मिल्क म्हणजे काय? यस, सांगा. मिल्क याने होता है दूध, होतो ना? मिल्क म्हणजे दूध. दूध बॉटल मध्ये दूध ठेवलेलं आहे. तर मग आपण इथे लिहूया दूध. काय आहे हे? दूध, दुधाची बॉटली आहे. मग इथे लिहू आपण दूध. सर्वप्रथम आपण द आणि ध काय लिहिलं आहे मी? दध. दध मिल्क म्हणजे दध होतो का? नाही, मिल्क याने होता है दूध. अब द में हम कौन सी मात्रा लगाएंगे वो हमें यहाँ पढ़ना है. तर द ला आपण कोणता उकार लावते वहां दूध हुई? द ला दुसरा उकार लागेल. काय लिहायचं मग? द. आणि द ला लिहू इथे दुसरा उकार, तर कोणता शब्द तयार झाला? दूध. द में बड़े उ की मात्रा लगाया तो यहाँ बन गया दूध. द ला दुसरा उकार लावून दूध. मग दूध हा शब्द जेव्हा कधी पण आपण लिहू, दूध ये वर्ड हम जब भी लिखेंगे तो उसमें कोणती मात्रा लगाएंगे? बड़े उ की. कोणता चिन्ह लावू तिथे? कोणती मात्रा चिन्ह लावू तिथे? दुसरा उकार लावायचा. ओके, तर एक शब्द बघितला आपण दूध. आता आपण बघूया दुसरा शब्द, सॉरी दुसरे चित्र. म्हणजे आपण दूध हा शब्द लिहिला, हमने जो दूध शब्द लिखा इसमें द में क्या लगाया हमने? बड़े उ की मात्रा म्हणजे द ला आपण दुसरा उकार लावलेला आहे. द ला दुसरा उकार, दू आणि द. नंतर दुसरे चित्र बघायचं, सेकंड पिक्चर देखेंगे हम. सेकंड पिक्चर में क्या ड्रॉ किया है, कौन सा पिक्चर है ओळखू शकता तुम्ही? हे काय काढले मी? नाही बघा, ही काय असते आपण? यस, ही आहे लसून. काय आहे? लसून. यहाँ लसन है, हिंदी में हम इसको लसन कहते हैं, इंग्लिश में इसे गार्लिक कहा जाता है और मराठी में जैसे मराठी मध्ये ह्याला म्हणतात लसून. काय म्हणू याला? लसून. आता लसून, लसून याचा प्रयोग कशासाठी करतो आपण? इसका इस्तेमाल हम क्यों करते हैं?
यस, इसको मसालों में पिसा जाता है ना, आपने देखा लसन सभी देखी है, लसून सगळ्यांना माहिती आहे आणि कोणीही असं नसेल की ज्याला लसून म्हणजे काय हे माहित नाही, कोई भी ऐसा नहीं होगा जिसको लसन यानी क्या होता है नहीं पता होगा, सभी ने देखा है क्योंकि सभी के घर में ये होती है। पर आता नहीं क्या है मां, लसुन इसे लिख दिया ल स आणि स ला कोणता उकार द्यायचा मां, स ला द्यायचा दुसरा उकार, स में कोणती मात्रा लगेगी बड़ी उकार, स ला दुसरा उकार सु आणि न, बाणाचा न लिहायचा, ठीक है, नळाचा न नाही, बाणाचा न, ल सु न, दूध लसून। आणखी आता हा तिसरा चित्र बघा, तिसरा चित्र बघायचं आहे, बघा काय आहे, थर्ड पिक्चर देखिए आप, इसमें क्या लिखा है, क्या है ओळखू शकता तुम्ही, हे कशाचे चित्र आहे, पहचान सकते हैं आप इसे, यस लॉक है ना, लॉक आहे हे, लॉक याला मराठी मध्ये आपण काय म्हणू मग, हिंदी में इसे ताला कहा जाता है, हिंदी में ताला कहते हैं, मराठी में मराठी मध्ये याला म्हणतात बघा, बरं मी काय लिहित आहे, मराठी मध्ये त्याला काय म्हणतात, मराठी मध्ये क, क ला असतो पहिला उकार, ठीक आहे, क ला पहिला उकार आणि ल ला दुसरा उकार, शब्द तयार झाला कुलूप, कोणता शब्द तयार झाला कुलूप, म्हणजे आपण दुसरा उ बड़े उ की मात्रा पढ़ रहे, तो ऐसे हमें शब्द लिखना है जिसमें दूसरी मात्रा भी आएगी चलेगा, लेकिन हम जो मात्रा चिन्ह पढ़ रहे हैं वहाँ आना जरूरी, अपन मोठा उ म्हणजे दुसरा उकार शिकला, तर बघा या शब्दामध्ये दुसरा उकार दिसत आहे ना तुम्हाला, क ला दुसरा उकार लागले, सॉरी ल ला दुसरा उकार लागलेला आहे आणि प ला कोणता उकार लागलेला आहे, क ला पहिला उकार, ल ला दुसरा उकार आणि प ला कोणतीही मात्रा नाही, तर शब्द कोणता झाला कुलूप, कुलूप या शब्दामध्ये सुद्धा दुसरा उकार आलेला आहे, लसून या शब्दामध्ये सुद्धा स ला दुसरा उकार लागलेला आहे, तसंच प्रकारे दूध मध्ये सुद्धा द ला दुसरा उकार लागलेला आहे, तर अशा प्रकारे इसी तरीके से द में बड़े उ का उकार लगा है, ल स में बड़ा उ की मात्रा है और कुलूप इस शब्द में भी ल में बड़े उ की मात्रा चिन्ह लगी है। अब ऐसे ही बड़े उ की मात्रा चिन्ह लगाकर और कुछ शब्द पढ़ेंगे, अशाच प्रकारे मोठा उ म्हणजे दुसरा उकार लागून तयार होणारे आणखी काही शब्द आपण इथे लिहू बघूया, चला मग एक एक आणखी शब्द काय होऊ शकतो, एक एक शब्द लिहते, ल ल ला आचा काना ला, क कला काय दुसरा उकार उ आणि ड, काय झालं शब्द, यस लाकूड, त्यानंतर दुसरा शब्द आणखी काय होणार, च, च ला दुसरा उकार चू आणि ल चूल, लाकूड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, लाकूड याने होत आहे वूड, लकड़ा, लकड़ा होता है ना उसका एक तुकड़ा, चूल, चूल याने चूल्हा, गांव में आपने देखा होगा चूल्हा होता है मिट्टी का बना हुआ होता है जिसमें लकड़ियां जलाकर ऊपर में कुछ बर्तन रख के खाना पकाया जाता है, वह है त्याला समंता चूल याने चूल्हा, दूध लाकूड चूल लसून कुलू, अशाच प्रकारे आणखी काही शब्द आपण बघूया, कोणकोणते शब्द तयार करू शकतो, दूध लाकूड चूल कुलू चाबू, च, चला आचा कानाचा बला दुसरा उकार बू आणि क, काय झालं चा बू क हा शब्द तयार झाला, लसून चाबू कुलू दूध लाकूड चूल, अशा प्रकारे कोणत्याही अक्षराला दुसरा उकार लावून आपण वेगवेगळे नवीन नवीन शब्द बनवू शकतो, तसंच प्रकारे आणखी काही शब्द आपण लिहूया, चाबू कुलू लसून दूध, तसंच प्रकारे आणखी पाऊस, प पा उ आणि स, इथे बघा प ला दुसरा
आचा काना आणि ओ मध्ये मोठा ओ सरळ सरळ लिहिलेला आहे, तर स्वराला मात्रचिन्ह लावले असतात का? नाही, स्वरों के मात्रचिन्ह होते जो व्यंजनों पर लगाते, लेकिन यहाँ कुछ स्वर ही है बड़ा ओ, इसीलिए इसको कोई मात्रचिन्ह नहीं लगाया है, जैसे कि वैसे स्वर लिखा है। आपको पता है चाबू लसून चाबूक पाऊस पाऊस मध्ये उ हा दुसरा उकार म्हणजे मोठा उ आहे, म्हणून याला कोणतेही मात्रचिन्ह लावलेला नाही। मग तसेच प्रकारे आणखी भूषण भ भला दुसरा उकार फू श आणि न हा एक शब्द तयार होतो भूषण। तसेच प्रकारे माणूस मा नू स माणूस हा एक शब्द सुद्धा तयार झाला। तर आपण किती शब्द बघितले? दूध लाकूड चूल लसूण चाबूक पाऊस कुलूप भूषण आणि माणूस, हे जेवढे शब्द आहेत, जितने शब्द अभी मैंने लिख के दिए हैं, आप इन्हें अपनी कॉपी में लिखिए, इसके बाद में हम और आगे बढ़ेंगे, ठीक है? चला लिया है। ओके कंप्लीटली झालं हे, हो गया। अब और कुछ शब्द जैसे आणखी काही शब्द बघाय थे, कापूस का पू स हा एक शब्द तयार झालाय, कापूस मध्ये पहिला दुसरा उकार लागलेला आहे। तसेच प्रकारे मूल चूल आपण लिहिलं आहे, पण मूल मूल मध्ये सुद्धा दुसरा उकार लागलेला आहे, चूल मूल। मग डमरू रला दुसरा उकार लागलेला आहे। तसंच मजूर मजूर मध्ये जरा दुसरा उकार कू ज न। अशा प्रकारे आपण किती तरी इस तरीके से हम और भी कितने तो भी शब्द कितने सारे शब्द बना सकते, काफी सारे शब्द बना सकते। तर अशा प्रकारे हे जे मी शब्द लिहिले आहे तुम्ही लिहायचं वाचायचं आणि समजून घ्यायचं, त्यानंतर तुम्हाला या पाठावर आधारित एक मी होमवर्क देते, ते तुम्ही तुम्हाला लिहायचं। मैं क्या बोलूंगी अभी आपको हम क्या मिलेगा होमवर्क जैसे डेली मिलता है। अब ये सारे शब्द मैं जब तक आपको बोल रही तब तक आपने ये तो कंप्लीट कर लिया है, ये भी शब्द अपने कॉपी में लिखिए, ये शब्द सुद्धा वही मध्ये लिहा आणि यांचं व्यवस्थित वाचन करायचं आणि कोणत्या शब्दाला कोणते मात्रचिन्ह लागलेलं आहे हे लक्षात ठेवायचं। कारण आप कभी भी कहीं पे भी जाएंगे जब आप ये वर्ड लिखेंगे तो आपको इसमें यही मात्रा लगानी है, और जब तुम्हें दूसरे मात्रा चिन्ह लावली आपने अगर दूसरी मात्रा लगाई तो आपको रॉन्ग मिल सकता है, क्योंकि मात्राओं का भी ध्यान रखना बहुत जरूरी, इसीलिए तो हम एक एक छोटी छोटी मात्राएं पढ़ते हैं। तो कुलू भूषण मानू पूजन मजूर डमरू फूल कापूस लसून चाबू पाऊस चूल लाकूड दूध, अशा प्रकारे आपण हे शब्द शिकलो। आता मी अब आपको ये हो गया, इसके बाद एक होमवर्क है, आप अपनी कॉपी में नोट डाउन कर लीजिए और वो होमवर्क मुझे आप व्हाट्सएप पे सेंड करेंगे। काय असणार मग आपका होमवर्क? माहिती आहे तुम्हाला, आपको पता है कि अब हम डेली क्या होमवर्क देते, जिस दिन जो मात्रचिन्ह पढ़ते हैं उस पर डिपेंडेंट वर्ड्स बनाने बोलते हैं, म्हणजे ज्या दिवशी आपण जे मात्रचिन्ह शिकू त्याचे त्या मात्रचिन्हावर आधारित किंवा ते मात्रचिन्ह लागून तयार होणारे शब्द लिहायचे, हे तुमच्यासाठी वर्ग असतो। तर चला तरी लिहून घ्यायचं।
होमवर्क लिखिए, मोटा ऊ दूसरा उगार लागू तैयार बुलारे कितने शब्द लिखे थे? दहा शब्द लिखा, तेन वर्ड लिखने में बड़े ऊ की मात्रा लगी होमवर्क है। ये होमवर्क आप कंप्लीट करेंगे और क्या करेंगे व्हाट्सएप में सेंड करेंगे। कितने कितने वर्ड्स लिखने हैं आपको? 10। कितने शब्द लिखाए? 10। यापेक्षा जास्त ही तुम्हें लिखू शकता पण यापेक्षा कमी लिखायचे नाही। इससे ज्यादा अगर आपको आते हैं तो बहुत अच्छी बात है, आप लिख सकते हैं, लेकिन इससे कम नहीं चलेंगे। तो ये सारे शब्द आप पढ़ेंगे और जो होमवर्क है आप इसे कंप्लीट करेंगे। इसके बाद में नेक्स्ट जो मात्रा चिन्ह है अनंतर पुढील मात्रा चिन्ह मोठा उनंतर का है तो रू रुकार ऋषीचा त्यावर आधारित त्या रुकार लागून तयार होणारे शब्द आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया। ओके, बाय एवरीवन।